राज्य शासनाच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत एकाच दिवशी आणि एकाच वेळी 10 लाख विद्यार्थी फुटबॉल खेळाचा आनंद घेणार आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने विविध शाळांतील विद्यार्थ्यांकरिता मोफत फुटबॉलचे वाटप मंगळवारी करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते यावेळी क्रीडा शिक्षकांकडे फुटबॉलचे वितरण करण्यात आले. नवी मुंबईत होणाऱ्या आगामी फिफा अंडर 17 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल विषयी आवड निर्माण करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत फुटबॉलचं वाटप करण्यात आलं. नवीन पनवेल येथील सीकेडी विद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरूर, छत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू, गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, प्रशासन अधिकारी निशा वैद्यू, शाळेचे प्राचार्य नंदकुमार जाधव, भाजप नेते काका भगत यांच्यासह मान्यवर आणि विविध शाळांतील क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार नवीन पनवेल येथील बांट्या शाळेतील संजय कुमार शेळके यांना जाहीर करण्यात आल्याने उपस्थितांनी श्री शेळके सरांचे अभिनंदन केले.